Misha continue bol le bhai वरळी हा विभाग जो आहे तो गिरणी कामगारांचा विभाग आहे आणि त्यांचे जे वडील होते या आमदाराला काल जे बोलले वरळीकरांना घुसखोरी बीट जा लोकांना बोलले अतिशय चुकीचे आहे. सगळ्यांच्या वरळीच्या वतीनं मी त्यांचा पहिला निषेध करतो. कळलं का? आणि आमदार हे जे झाले त्यांचे आई वडिलांनी त्यांना आमदार बनवलेलं नाही, जनता जनार्दनाने आमदार बनवलेलं आहे, मतदारांनी त्यांना आमदार बनवलेलं आहे, त्यांना लाल खुर्ची दिली आहे ती लोकांनी दिली, लोकांच्या सेवेसाठी त्यांना पाठवलेलं आहे, लोकांचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. आणि हे घुसखोरी कोणाला बोलतात? जे झोपडपट्टी जे अतिक्रमण लोक करून राहिलेले आहेत, जे अनाधिकृत लोक राहिले त्यांना म्हणायचं घुसखोरी. अरे जो भाडेकरू आहे, खरा मुंबईचा भाडेकरू जर कोण असेल तर हा बिडीचा आता पहिला भाडेकरू आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दोन वेळा तुम्ही या विभागातून तुमचे वडील आमदार म्हणून गेले होते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले होते, त्यावेळेला तुम्ही घुसखोरी का बोलला नाही? आज तुम्हाला घुसखोरीचा शब्द आठवलाच कसा काय? आता आम्ही वरळीकरांच्या वतीनं आपला जाहीर निषेध करतो. धन्यवाद. नाही, त्यांनी वक्तव्य केलं तर मुळात त्यांना फार चुकीचं केलेलं आहे, कारण रहिवाशी म्हणून त्यांना जर आमची काळजी नसेल, कारण त्यांनी आम्हाला क्षुल्लक समजलेलं आहे असं काय म्हणायला हरकत नाही. ज्या वेळेला 121 इमारतीमध्ये वरळीच्या डिलाय रोडच्या पुन्हा नामदेवची मार्ग डिलाय रोड आणि नायगावच्या बिडी चाळीमध्ये आम्ही कोण राहतो आहे? माणूसच राहतो आहे ना. शिवडी मतदारसंघातून आणि वरळी मतदारसंघातून ज्या वेळेला सुनील राणे यांचे वडील श्री दत्ताजी राणे यांना आम्ही ज्या वेळेला निवडून दिलं, आम्ही घुसखोर म्हणून त्यांना निवडून दिलं का? याचा जरी त्यांनी विचार करायला पाहिजे. अनाहूतपणे ते बोलल्याचा अर्थ काय नाही, पण जिवारी लागणारा शब्द बोलले ना. आम्हाला जर इथे यायचं होतं तर आमच्या 4-4 पिढ्या गेलेल्या आहेत इथे, यांना प्रत्येकाने ठासून सांगतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे. पण मला एकच बोलायचं होतं, आणि 4 पिढ्या जो राहणारा माणूस हा घुसखोर कसा असू शकतो? अरे बांगलादेशी पाकिस्तानमधून आलेला ना, तुम्ही बँड्राला किंवा धारावीला 4 बांबू ठोकता आणि त्याच्यावर मेनकापड टाकून त्यांना SRAच्या घरातून तुम्ही सरकार घरं देता, आणि आमच्या 4 पिढ्या इथे गेल्या आणि आम्ही भाडं भरतोय PWDला, आणि असताना जर तू घुसखोर हा शब्द आम्हाला वापर करत असाल तर आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही, की घुसखोर कोण? आमची प्रमुख मागणी बघा, कुठल्याही पक्षाला आम्ही इथे दोष देत नाही. आम्ही एवढंच म्हणालो आहे की जे शब्द एवढ्या आपल्या संविधानाची जागृत आहे अशा विधान परिषद विधान भवनामध्ये जर जनतेबद्दल अशी जर शब्द उच्चारत असतील तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं? आमचा लोकप्रतिनिधी कोण? आमचे लोकप्रतिनिधी झोपले असेल तर त्याने खडखडून जागे व्हावेत, आणि त्याने पण हा जो शब्द वापरला त्याच्याबद्दल आहे ना विधान परिषद पुन्हा त्यांना जा विचारावा. ह्या पलीकडे काय सांगायचं आहे? म्हणजे तुमच्या खेळीमेळीचं वातावरण बाहेर दाखवायला एक असं कशाला करताय? मग आम्ही जनता काय आहे? जनतेकडे काहीतरी राईट्स आहेत की नाही? शेवटी तुम्हाला ज्यावेळी येतात त्यावेळेला जनतेकडे यावं लागतं, याचा पण तुम्ही आहे ना विचार करावा. आम्ही BDD चाळीत राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या पत्नी आहोत. आम्ही 2011 नंतर इथे राहायला आलेलो आहोत. आमचे अशी इच्छा आहे की 2011 पासून 2021 पर्यंत जे पजेशनमध्ये आहेत त्या BDD चाळीत राहणाऱ्या पोलीस बांधवांना इतर BDD रहिवाशीप्रमाणे आम्हालाही पुनर्विकासामध्ये रुमा भेटाव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आम्ही 200 ते 250 लोक आहोत BDD चाळीत राहणारे. जर 2009 पोलीस बांधवांना रूम भेटू शकते
तर 2011 च्या पोलीस बांधवांना का भेटू शकत नाही? आम्ही तर 2 वर्षच लेट आलो आहोत, तर असं का आमच्या बाबतीत होतंय? तर 2021 पर्यंत जे पजेशन मध्ये आहेत त्यांना सर्वांना रुमा भेटावेत अशी आमची इच्छा आहे। आता याबाबत बोलायचं पुष्कळ आहे बोलायला गेल्याच्या नंतर, कारण माझं वय आज 80 आहे आणि हे सगळं आम्ही या चाळीत ज्यावेळी इकडे आमचे वडील वगैरे राहायला आले त्यावेळेला, तर 1933-32 पासून या चाळीमध्ये त्यावेळे कोण राहत नव्हतं। पूर्वी या जेल म्हणून हे बांधलेले आहेत, सुरुवातीचे 5-6 वर्ष त्यांनी त्या जेलमधून त्याचा उपयोग केला। त्याच्यानंतर 1900 माझ्या माहितीप्रमाणे जे आईवडिलांकडून जी माहिती घेतली मिळाली आहे त्या अनुषंगाने मी बोलतो आहे, 30-32 पासून राहायला आले। जवळजवळ माझा मोठा भाऊ त्याचा 1936 मध्ये जन्म या बिडीडी चाळीमध्येच झाला। आमचे सगळे आम्ही 4 भावंड आमचे सगळ्यांची जन्म या चाळीमध्ये झालं, आणि त्यामुळे या चाळीमध्ये कोणी राहायला पण येत नव्हतं। त्यावेळेला ज्यावेळी हे लोक ज्यावेळी राहायला बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे त्यावेळी ब्रिटिशांचं त्यावेळचं हे डिपार्टमेंट, त्यावेळी नंतर हे द्यायला सुरुवात केली। कोणी राहायला इतका भुताटकीसारखा हा प्रकार होता, लोक इथे यायला घाबरत होते। जबरदस्तीने काही लोकांनी इथे आणून ठेवलेलेच राहिलेले आहेत, आणि असे कालांतराने मग थोडे तर तसा त्यांचा धीर जरा चेपत गेला, जसा एक त्याप्रमाणे नंतर थोडी वस्ती वाढत गेली। आणि त्याच्यानंतर त्यांनी पण बऱ्याच खोल्या खाली असायच्या, त्यावर पुष्कळ लोक यायचे, ह्या चाळीत राहा त्या चाळीत राहा त्या चाळीत राहा असं स्थलांतर संगीत चाललेलं असायचं। आणि कालांतराने मग थोडं काही सुरुवातीच्या काळामध्ये त्या दोन तीन खोल्या होत्या, याचं कारण काय माहिती आहे? आणि त्या वस्तूंनी सांगायचं, आज आम्ही जरी अलीकडे आम्ही जर 20 रुपये भाडं जरी भरत असलो, त्यावेळेला या ब्रिटिशांनी किती भाडं लावलेलं होतं? 5 रुपये भाडं होतं ह्या खोल्यांचं, 5 रुपये भाडं त्यावेळेला। आणि आमचे वडील किती पगार घेत होते मिलमध्ये? 20 ते 25 रुपये पगार घेत होते, 20 ते 25 रुपये। आणि त्या 25 रुपयातून 5 रुपये त्या भाड्याला द्यायचे आम्ही, आणि ते 20 रुपये त्यांचा संसार प्रपंच चालायचा। म्हणजे कशा तऱ्हेने दिवस या इथल्या लोकांनी आमचे काढलेले आहेत, हे ह्या लोकांना काय सांगून उपयोग? फक्त बरबड करायला आणि बरळ करायला त्यांना येतं काय? स्वतःच्या मोठेपणासाठी हे बरळत आहेत काय, की स्वतःचं नाव काढण्यासाठी हे बरळत आहेत का? खरोखर आम्ही यातल्या लोकांना खरोखर कधी मनापासून आम्ही निषेध करतो, आणि खरोखर ह्या लोकांना असल्या लोकांना तर कोणत्या निवडून खरोखर लोकांनी जनतेने निवडून देऊ नये याची वाट लावली असं मला तरी सर्व वाटतं। कारण आम्ही काय इथे येऊन राहिलो आणि काय भोग भोगले आहेत ना ह्या चाळीमध्ये ते तुम्हाला सांगून येत नाही, ह्या लोकांना सांगून कळणार नाही। नुसत्या चिमण्या लावायच्याची दिवे असे यायचे, अशा तऱ्हेने आम्ही या चाळीमध्ये आम्ही दिवस काढलेले आहेत। तर खरोखर ध्यान देईल ते काय झालं नाही, ज्यांनी जे काय बोलून दाखवलं, जे काय ज्यांनी ओकून दाखवलं, खरोखर निषेध करण्यासारखं आहे। आणि खरोखर आम्ही सगळे वळलीतले रहिवासी आम्ही या सगळ्या लोकांचा आम्ही या सुनील राणेंचा आम्ही निषेध करतो, आणि ज्याप्रमाणे त्यांनी काही शब्द मागे घ्यावेत आणि आमच्याच वडील लोकांची त्यांनी माफी मागावी ही आमची सर्वांची इच्छा आहे। आता आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांनी तर माहिती दिली आहे खरोखर, तेव्हा आमचे पण आजोबा पंजोबा रहिवासी होते, त्यावेळेला पिढी राहिलेली आहे, 2-3 पिढी तरी झालेली आहे त्यांच्या। तेव्हा आम्हाला माहिती आहे की बाबा खरोखर 20-30 रुपये 25 रुपये पगार असून त्यांनी 5 रुपये भाडं भरायचे, जर घुसखोरी जर आम्हाला करायची असती तर आम्ही तेव्हाच घुसखोरी केली असती, कारण तेव्हा आम्हाला मोकळं होतं, पण आम्ही तो विचार केला नाही। कष्ट करणारी माणसं आम्ही, या सुनील राणेने थोडा तरी विचार करावा, हे घुसखोरी शब्द हा बोलण्यापेक्षा त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे की घुसखोरी हे काय आहे। तुम्हीच उलट वर्लीमध्ये येऊन घुसखोरी तुम्हीच केली, आणि तुम्हालाच उलट आम्ही माणूस की आहे ना, त्यांनी तुम्हालाच आम्ही निवडून दिले, याची थोडी तरी लाज त्यांनी बाळगावी असं मला वाटतं। ह्या सुनील राणेचा आम्ही खरोखरच या वर्लीच्या सर्व जणां तमाम जनतेतर्फे त्यांचा आम्ही निषेध करत आहोत।